रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मॉस्को इथे भारतीय समुदाय आणि रशियाच्या व्यावसायिकांशी चर्चा केली सांस्कृतिकदृष्ट्या भारत आणि रशिया यांच्यात घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात ऐतिहासिक नातं असल्याचं प्रतिपादन फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त केलं रशियात राहणाऱ्या भारतीयांनी भारतीयत्व जपत रशियाची संस्कृती आपलीशी करून समृद्ध झाल्या आहेत त्याचा अभिमान असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत असून जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे येणाऱ्या काळात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारत हा युवकांचा देश असून येणाऱ्या काळात इथे नव्या व्यवसायाच्या नवसंकल्पनांच्या संधी आहेत असंही फडणवीस म्हणाले मुंबईमध्ये विविध भाषिक आणि संस्कृतीचे लोक गुण्यागोविंदानं नांदतात विविधतेत एकता जपणाऱ्या मुंबईत खऱ्या अर्थानं लहान भारताची झलक दिसून येते असही फडणवीस यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते